हाय स्टुडंट्स हायड्रोकार्बन्स हा चॅप्टर आपण सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये अल्किन्सच्या केमिकल रिॲक्शन्स आपण बघतोय लास्ट लेक्चरला आपण अल्किनशी रिलेटेड बऱ्याचशा रिॲक्शन्स डिस्कस केलेल्या आहेत मार्कोनिकोज रूलला फॉलो करून एच टू एस ओ फोरची ॲडिशन आपण बघितली नंतर अल्किन्समध्ये ओझोनोलायसिस म्हणजे ओझोन ॲड केल्यानंतर अल्किनपासून कार्बोनिल ग्रुप असणारे कंपाऊंड कसे सिंथेसाईज होतात ते बघितलं होतं आज आपल्याला त्याच्या पुढची रिॲक्शन बघायची आहे अल्किनची हायड्रोबोरेशन अँड ऑक्सिडेशन ऑफ अल्किन्स ओके आता अल्कीनचं हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन कसं कॅरीआउट केलं के जातं तर काय केलं जातं बघा ह्याच्यामध्ये आल्किन जे आहे त्यांना डायबोरेनबरोबर ट्रीट केलं जातं इन प्रेझेन्स ऑफ अ टेट्रा फ्युरॅन डायबोरेनचा फॉर्म्युला तुमच्या आहे बी टू एच सिक्स किंवा ज्या टेक्स्टबुकमध्ये त्याला कंबाईन फॉर्ममध्ये दिले बी एच थ्री टू टाईम्स असा फॉर्म्युला त्याचा दिला आहे दोन्ही वेन रिप्रेझेंटेशन त्याचं करेक्ट आहे टेट्रा हायड्रोफ्युरॅनच्या प्रेझेन्समध्ये डायबोरेनचा यूज करून ओके हा जो तुमचा आल्किन आहे त्याचं हायड्रोबोरेशन कॅरी आऊट केलं जातं आणि हे जेव्हा आपण कॅरी आऊट करतो तेव्हा त्याच्यामधनं पहिल्यांदा आपल्याला एक इंटरमिडियट मिळतो ज्याला म्हटलं जातं ट्रायल्किल बोरेन ओके ट्राएल्किल बोरेन म्हणजे काय हा जो तुमचा बोरॉन आहे याला तीन वेळेला अल्किल ग्रुप तुमचा बाइंड झालेला किंवा बा, सबस्ट्रेट झालेला आपल्याला बघायला मिळतो ॲड झालेला तिथं बघायला मिळतो ट्रायल किल बोरेन आणि फायनली त्याचं ऑक्सिडेशन केल्यानंतर तुम्हाला पुढं त्याचे कंपाऊंड सिंथेसाईज झालेले बघायला मिळतात जे असतात प्रायमरी अल्कोहोलस ओके प्रायमरी अल्कोहोलस म्हणजे काय तर प्रायमरी कार्बनला हायड्रॉक्झिल ग्रुप तुमचा तिथं अटॅच असतो म्हणून त्याला प्रायमरी अल्कोहोल म्हटलं जातं ही सगळी रिॲक्शन जी आहे ती अँटी अँटीमार्कोनिकोज रूलला फॉलो करून होती मग आता मार्कोनिको आणि अँटी मार्कोनिको, मार्कोनिको रूल आपण बघितलेले आहेत अँटी मार्कोनिको रूल तुमच्या लक्षात असेल तो रूल फॉलो करून ह्या ॲडिशन रिॲक्शन होत असतात ओके हे थेरोटिकल पार्ट झाला लेट सी दी एक्झाम्पल दिस इज युअर अल्किन इट इज गिवन इयर अल्किन आहे हे सिरेवल सी सिक्स टाईम इथं घेतलेला आहे बॅलन्सिंगसाठी कारण आपला डायबोरेनचा फॉर्म्युला जर बघितला बी एच थ्री टू टाइम्स म्हणजेच काय आहे बी टू एच सिक्स आहे आता हे जेव्हा ह्याच्यामध्ये ॲड होणार तेव्हा ते, <coughs> ते हायड्रोफ्युरॅन जो आहे तो तुमचा सॉलवंट म्हणून इथं यूज केलेला असतो आणि त्या सॉलवंटच्या प्रेझेन्समध्ये फर्स्टली आपल्याला इंटरमिडिएट जो मिळतो तेव्हा होतं काय की इथला जो बोरॉन आहे इट हॅज अ बॅलन्सी थ्री तीन बॉन्ड तो तयार करू शकतो आणि ह्या बोरॉनला तुमचा ट्राय अल्किल इथं दिसते तुम्हाला हा तुमचा सी डबल बॉन्ड सी म्हणजे हा अल्किल ग्रुप आहे ॲडिशन झाल्यानंतर ओवरऑल हा मधला ब्रेक होणार डबल बॉन्ड ब्रेक हायड्रोजन हायड्रोजनसुद्धा इथं ॲड झालेले आहेत आणि ते ॲड झाल्यानंतर हा तुमचा तीन वेळेला असणारा अल्किल ग्रुप जो आहे तो ह्या बोरॉनला ॲड होतो इंटरमिडिएट फॉर्म आणि फायनली ह्या इंटरमिडिएटचं हायड्रोजन पेरॉक्साईडच्या फॉर्ममध्ये जर त्याचं ऑक्सिडेशन केलं हायड्रोजन पेरॉक्साईडचा फॉर्म्युला एच टू ओ टू असं आहे ते इथं तुम्हाला स्प्लिट करून दिलं आहे दोन हायड्रॉक्झिल ग्रुपच्या फॉर्ममध्ये आणि ते केल्यानंतर काय होतं की वन ऑफ दी बॉन्ड ऑफ कार्बन इट गेट सबस्टिटेड बाय हायड्रॉक्झिल ग्रुप अल्कोहोल तुम्हाला मिळतं आणि असणारा जो इथला बोरॉन आहे तो ह्या हायड्रॉक्झिल ग्रुपबरोबर बाइंड होऊन बाय प्रोडक्टमध्ये त्याचं बोरॉनचा हायड्रॉक्साईड फॉर्म तिथं सिंथेसाईज झालेला आपल्याला बघायला मिळतो तर ही जनरल रिॲक्शन आहे हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ आल्कीनची एक्झाम्पल जर कन्सिडर केलं तर समजा इथीन घेतला आपण आणि इथिनमध्ये जर ह्या डायबोरेनची ॲडिशन घेतली तर हे काय आहे बघा बी टू एच सिक्स आहे तोच फॉर्म्युला फक्त स्प्लिट करून दिला इथं थोड्या वेगळ्या फॉर्ममध्ये टेट्राहायड्रोफ्युराइन इथं टी एच एफ पाहिजे इथं ई झालं आहे इट इज प्रिंटिंग मिस्टेक ती करेक्ट करून घ्यायची आहे तुम्ही इंटरमिडिएट फॉर्म तुमच्या लक्षात येतो आहे इथं दिसतं आहे तुम्हाला ट्राय अल्किल आहे अल्किल ग्रुप तुमचा कुठला येणार सी एच थ्री सी एच टू म्हणजे जे तुमचं इथीन आहे ओके सी एच टू डबल बॉन्ड सी एच टू असा आहे डबल बॉन्ड ब्रेक होऊन ओवरऑल इथं हायड्रोजन ॲड होतो त्यामुळे हे सी एच थ्री आणि सी एच टू झालं आणि फ्री बॅलन्सीसची रिलेटेड बोरॉनची तिथं ॲडिशन झालेली बघायला मिळते हा इंटरमिडियेट त्यातनं मिळतो विच इज ट्राइथील बोरेन फायनली ह्या ट्राइथील बोरेनचं जेव्हा आपण ऑक्सिडेशन करणार इन प्रेझन्स ऑफ हायड्रोजन पेरोक्साइड ओके तर त्याच्यामधनं तुम्हाला इथेनॉलचं सिंथेसिस झालेलं बघायला मिळेल सेम वेळ इंटरमिडियेटमध्ये जसं स्ट्रक्चर आहे तुमचं त्याच पद्धतीनं हा ट्राइथील बोरेन मिळाला तुम्हाला आणि ह्याचा हायड्रोलायसिस सॉरी ऑक्सिडेशन फॉलो केल्यानंतर ओवरऑल ह्याच्यामधनं हा जो इथील ग्रुप आहे ह्याच्यामध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप ॲड होऊन इथेनॉलचं फॉर्मेशन होऊन बाय प्रोडक्टमध्ये बोरॉनचा हायड्रॉक्साईड तिथं तयार झालेला बघायला मिळेल ही हे एक एक्झाम्पल समजा आपण पुढचा हलकीन घेतला प्रोपीन प्रोपीनच्या बाबतीत पण सेम स्टेप येणार इंटरमिडियट मिळताना तुम्हाला ट्राय अँड प्रोपिल बोरेन हा इंटरमिडिएट मिळाला ती ॲडिशन जर कन्सिडर केली तर डबल पॉन्डच्या अक्रॉस ती ॲडिशन होणार आणि बोरॉन ॲड झाल्यानंतर इंटरमिडियेट तुम्हाला ट्राय प्रोपिल ब्रो बोरेनच्या फॉर्ममध्ये मिळेल ने नेक्स्ट स्टेपमध्ये जेव्हा त्याचं आपण ऑक्सिडेशन के करणार तेव्हा त्याच्यामधनं मग तुम्हाला प्रोपॅनॉलचं सिंथेसिस झालेलं बघायला मिळतं तर ही एक टाईपची रिॲक्शन आहे केमिकल प्रॉपर्टीशी रिलेटेड अल्किन्सच्या ओके ही सेम रिॲक्शन तुम्हाला नेक्स्ट इयरलासुद्धा बघायला मिळेल जेव्हा आपण अल्कोहोल फिनॉल्स इथर्स चॅप्टर घेऊ अल्कोहोलच्या प्रिपरेशन मेथडमध्ये ही रिॲक्शन परत एकदा तुमची रिपीट होणार आहे ओके सिंपल वन नेक्स्ट केमिकल रिॲक्शन इज अ पॉलिमरायझेशन आता मेनली जे अल्कीन आहेत ते पॉलिमरायझेशनच्या रिॲक्शन दाखवतात पॉलिमरायझेशन म्हणजे काय तर ही एक प्रोसेस असते याच्यामध्ये काय केलेलं असतं की स्मॉल मोलेक्युल्स एकत्र जॉईन करून त्याचा एक लार्ज मोलेक्युल बनवलेला असतो आणि ते जे स्मॉल मोलेक्युल्स असतात ते रिपीटेडली त्याच्यामध्ये एकामेकामध्ये काय केलेलं असतात जॉईन केलेले असतात आता ही जी सगळी प्रोसेस आहे त्याला म्हटलं जातं पॉलिमरायझेशन ह्या प्रोसेसला आणि जो स्मॉल स्मॉल मोलेक्युल ॲड करून जो लार्ज मोलेक्यूल तयार होतो तिथं त्याला म्हटलं जातं पॉलिमर ओके त्याला म्हटलं जातं पॉलिमर आणि जे स्मॉल युनिट असतात त्याला म्हटलं जातं मोनोमर जे जा आपण ॲड करतो ओके मोनोमिन्स वन आणि मर मीन्स पार्ट आता इथं कसं येणार पॉलिमिन्स मेनी आणि मर म्हणजे पार्ट स्मॉल पार्ट एकत्र करून त्याच्यापासून एकच जायंट मोलेक्युल तयार केला जातो ज्याच्यामध्ये हे मेनी पार्ट्स कंबाईन झालेले असतात त्याला पॉलिमर म्हटलं जातं आणि ही जी सगळी प्रोसेस आहे स्मॉल मोलेक्युल्स ज्या ॲड करून त्याचा एक जायंट मोलेक्युल तयार करायचे त्या प्रोसेसला पॉलिमरायझेशन असं म्हटलं जातं मग आता जे तुमच्या अल्किन्स आहेत त्याच्यामध्ये जर आपण कन्सिडर केलं तुमचं इथीन घ्या किंवा प्रोपिन घ्या तर हे जे अल्किन्स आहेत ह्यांना काय केलं जातं हाय टेम्परेचर हाय प्रेशर यांच्याबरोबर रिॲक्ट किंवा ह्या कंडिशन ठेवून जर त्यांना ऑक्सिजनबरोबर किंवा ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये जर त्यांना रिॲक्ट केलं तर ते पॉलिमरायझेशनच्या रिॲक्शन दाखवतात आणि त्याच्यामधनं हाय मोलेक्युलर वेट असणारे पॉलिमर्स तयार होतात म्हणजे फॉर एक्झाम पॉलिथिन किंवा तुमचं पॉलिप्रोपिलिन ओके अशा टाईपचे पॉलिमर्स ह्याच्यामधनं सिंथेसाईज आपण करू शकतो ह्या फॉर्ममध्ये तर त्याच्याशी रिलेटेड जर रिएक्शन कन्सिडर के, केली पॉलिमरायझेशनची तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला पॉलिथिनचं प्रिपरेशन दिलं आहे आता पॉलिथिन सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे जे आपण प्लॅस्टिक बॅग्स वगैरे यूज करतो दे आर मेड अप ऑफ फ्रॉम पॉलिथीन ओके okay? मग मो पॉलिथिनसाठी मोनोमर म्हणून कन्सिडर केलं जातं इथिनला ओके okay? मोनोमरचं इथिन इथिनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे ते सी एच टू डबल वन सी एच टू इथं हा स्मॉल एन लिहिला आहे हा लिहायला विसरायचा नाही आहे एन हा काय दाखवतो तो नंबर दाखवतो लक्षात ठेवा इट शोज अ नंबर नंबर कुणाचा तर हे इथिन जे आहेत हे मोनोमर आहेत हे स्मॉल युनिट आहेत आणि ह्या स्मॉल युनिटला काय केलं जातं हीट किंवा प्रेशर किंवा ऑक्सिजनच्या प्रेझन्समध्ये हेच स्मॉल स्मॉल युनिट एकामेकामध्ये ॲड एकाम एकाम केले जातात आणि ते ॲड करून त्याची एक रिपीटेड चेन तिथं क्रिएट होऊन त्याच युनिटचा एक जायंट मोलेक्युल तयार होतो ओके दिस वन ओके इथं पण हे स्मॉल एन लिहिले स्मॉल एन म्हणजे हा नंबर आहे मग हे युनिट कितीही वेळेला त्याच्यामध्ये रिपीट झालेलं बघायला मिळतं पॉलिटाईम्स म्हणजे मेनी टाइम्स तोच इथिन रिपीटेडली एकामेकामध्ये ॲड होत जाऊन त्याच्यापासून पॉलिथिन तयार झाला अशा ह्या पॉलिमरायझेशनच्या ज्या रिॲक्शन आहेत त्यासुद्धा हल्कींच्या बाबतीत बघायला मिळतात ओके मग हे झालं पॉलिथीनचं प्रिपरेशन आता पॉलिथीन कुठं कशासाठी वापरतात हे बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे डे टू डे लाईफमध्ये पण अशा टाईपच्या ज्या रिॲक्शन आहेत किंवा हे जे पॉलिमर आहेत आपण बऱ्यापैकी यूज करतो त्यातलं एक एक्झाम्पल सांगितलं मी पॉलिथीन अनादर वन इज द टेफलॉन तुमच्या मध्ये दिले बघा आता टेफलॉन जर बघितलं तर जे आपले फ्राईंग पॅन्स वगैरे असतात त्याच्यावरती कोटिंग असतं टेफलॉनचं तर हा सुद्धा एक पॉलिमर आहे किंवा तुमचं पॉलिप्रोपीन घ्या किंवा प्या पॉलिव्हिनील म्हणजे ज्याला आपण पी व्ही सी म्हणतो पी व्ही सी पाईप सगळ्यांना माहिती आहेत ते सुद्धा पॉलिमरायझेशनच्या रिॲक्शनला फॉलो करतात तर ह्याच्यामध्ये व्हिनील युनिट जे आहे ते अल्किनशी रिलेटेड येतं की पॉलिप्रोपीनशी रिलेटेड जर कन्सिडर केलं तर सुद्धा तुमचा इथला मोनोमर आहे म्हणजे अल्किन्समध्ये अशा टाईपच्या किंवा अशा कॅटेगरीच्या रिॲक्शन आपल्याला बघायला मिळतात ज्याचा यूज करून आपण पॉलिमर सुद्धा प्रिपेअर करू शकतो नेक्स्ट इयरला तुम्हाला पॉलिमर हा सेपरेट चॅप्टर आहे तेव्हा परत एकदा हे रिपीट झालेलं आपल्याला बघायला मिळेल ओके नव्हती लास्ट रिॲक्शन रिगार्डिंग टू दी केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कीन इज हायड्रोक्झायलेशन आता हायड्रोझायलेशन जे आहे याच्यामध्ये हायड्रॉक्झिल ग्रुप आता आता आपण ॲड करणार आहे अल्किन्समध्ये ओके हायड्रॉक्झिल ग्रुप कसा रिप्रेझेंट केला जातो तर डॅश हो हा हायड्रॉक्झिल ग्रुप आता आपल्याला अल्किन्समध्ये ॲड करायचा आहे ॲड करत असताना काय केलं जातं जेव्हा हा ॲड होतो तेव्हा पर्टिक्युलरली अल्किन जे आहेत त्यांना रिॲक्ट केलं जातं कोल्ड आणि डायल्यूट केम एनो बरोबर पोटॅशियम पर बरोबर हे अल्किन जेव्हा रिॲक्ट होतात ओके अल्कलाईन मेडियमचे रिलेटेड तेव्हा त्याच्यामधनं ग्लायकॉल्स तयार होतात तर ग्लायकॉल हे दुसरं तिसरं काही नसून इट इज अल्कोहोल्स ओके डायऑल्स असतात हे डायऑल्स डायऑल म्हणजे टू वेळेला किंवा टू टाइम्स त्याच्यामध्ये हायड्रॉक्झिल ग्रुप तिथं आलेला आपल्याला बघायला मिळतो लेट सी दी रिॲक्शन रिगार्डिंग टू दी हायड्रोक्झायलेशन ऑफ अल्कीन इट इज गिवन इयर वॉट वी कॅन सी इयर दिस इज अ इथीन इथीनमध्ये हा अल्कलाइन मीडियममधली ही रिॲक्शन आहे ओके हेअर इज अ एच टू ओ हे मिडियम तुमचं अल्कलाईन फॉर्मशी रिलेटेड केमिनोफोरच्या प्रेझेन्समध्ये काय होतं जेव्हा हा हायड्रॉक्सिल ग्रुप ॲड होतो तेव्हा मधला डबल वन ब्रेक होऊन ह्या हायड्रेसन दोन कार्बनला तुमचे दोन हायड्रॉक्झिल ग्रुप तिथं ॲड झालेले बघायला मिळतात तर याचं नाव जर कन्सिडर केलं तर बघा हा दोन कार्बन आहेत म्हटल्यानंतर पॅरेंट तुमचा इथेन आहे आणि वन आणि टू नंबरचा जर कार्बन कन्सिडर केला तर ह्या पोझिशन आहेत इथेन वन टू अँड टू टाइम्स इथं हायड्रॉक्झिल ग्रुप आहे दॅट्स वाय इट इज डायऑल ओके तीन वेळेला असेल तर ट्रायऑल म्हणजे हे ग्लायकॉल टाईपचे कंपाऊंड याच्यामधनं तयार झालेले आपल्याला बघायला मिळतात इट इज रिगार्डिंग टू दी प्रिपरेशन ऑफ डायॉल्स सम अनादर केसेस जर कन्सिडर केला समजा आपण प्रोपिन घेतलं तर प्रोपीनमध्ये थ्री कार्बनची लाँग चेन येणार डबल बॉन्डेड कॅरेक्टर इथं बघायला मिळतं आणि डबल बॉन्डमध्ये ह्या प्रोपीनमध्ये जर आपण हायड्रॉक्झिल ग्रुप अल्कलाईन केमेनोफोरच्या प्रेझेन्समध्ये जर ॲड केला तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला डायॉल तयार झालेला बघायला मिळेल थ्री कार्बनचा आधार वन टू अँड थ्री तर एक आणि दोन नंबरच्या कार्बनला हा हायड्रॉक्झिल ग्रुप इथं सबस्टिट्यूट सॉरी ॲड झालेला आपल्याला बघायला मिळतो आणि त्याच्यामधून सुद्धा डायऑलचं म्हणजे ग्लायकॉल्स तयार होतात इथं म्हणजे अल्कोहोल टाईप जो आहे अल्कोहोल फंक्शनल ग्रुप असणारे कंपाऊंड इथनं सिंथेसाईज झालेले आपल्याला बघायला मिळतात आपण म्हणू शकतो की अल्किन वापरून आपण अल्कोहोल तयार करू शकतो विथ दी हेल्प ऑफ हायड्रोक्झायलेशन रिॲक्शन सेम वे नादर प्रॉपर्टी ऑफ हायड्रोक्झायलेशन रिॲक्शन इज जनरली ह्या ज्या रिॲक्शन आहेत ह्याच्यामध्ये जो आपण केमेनो फोर वापरतो तर केमेनोफोरचा कलर जर बघितला आपण तर जनरली हा आ, पर्पल कलरचा कंपाऊंड आहे तुमचा आणि जेव्हा ही रिॲक्शन होते जेव्हा ह्याच्यामधनं डायॉल्सचं सिंथेसिस होतं तेव्हा ह्या रिॲक्शनमध्ये जे तुमचं केमेनो फोर आहे ह्याचा कलर जो आहे तो डिसअपिअर म्हणजे पूर्ण निघून जातो आणि पर्टिक्युलरली ही जी टेस्ट आहे ती बेअर टेस्ट म्हणून यूज केली जाते ओके okay, आता ह्या टेस्ट टेस्टसाठी जर आपण बघितलं नेमके कुठं यूज होते तर क्वालिटेटिव आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस जे आहे आपण इंट्रोडक्शनमध्ये बघितलं होतं की अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये दोन टाईपचे अनालिसिस असतात क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह तर क्वालिटेटिव्ह अॅनालिसिस जे आहे त्याच्यामध्ये फक्त आपण काय आहे इज प्रेजेंट हे बघत असतो तर तुमच्या दिलेल्या कंपाऊंडमध्ये डबल बॉन्ड आहे का नाही हे जर फाइंड आऊट करायचं असेल तर ही बेअर टेस्ट यूज केली जाते याच्यावरती तुम्हाला एम सी क्यू विचारात लक्षात ठेवा बेअर टेस्टचा रिएजंट तुम्हाला विचारला जातो अल्कलाइन केमेनोफोर हा जो रिएजंट आहे तो पर्टिक्युलरली बेअर टेस्टसाठी वापरला जातो फॉर दी डिटेक्टिंग दी प्रेझन्स ऑफ डबल बॉन्ड इन द कंपाऊंड ह्या टेस्टला बेअर टेस्ट म्हटलं जातं त्यामुळे हे वन मार्क्ससाठी हा क्वेश्चन लक्षात ठेवायचा नेक्स्ट वन इज अ ऑक्सिडेशन आता अल्कीन जे आहेत त्यांचं आपण ऑक्सिडेशनसुद्धा कॅरी आउट करू शकतो विथ दी हेल्प ऑफ ॲसिडिक केमेनोफोर किंवा ॲसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट डायक्रोमेटचा फॉर्म्युला काय आहे बघा के टू सी आर टू ओ सेवन हा किंवा केमेनोफोर दोघांपैकी कुठलाही एक रिएजंट जर घेतला आणि जर अल्किनचं ऑक्सिडेशन आपण केलं तर त्यामधनं हे अल्किन जे आहे ते आपल्याला किटोन्स किंवा ॲसिड्समध्ये कन्वर्ट झालेले बघायला मिळतात इन शॉर्ट ऑक्सिडेशन जे होतं तुमचं ते अक्रॉस दी जो तुमचा डबल बॉन्ड आहे त्या डबल बॉन्डच्या अक्रॉस ही रिएक्शन आपल्याला झालेली बघायला मिळते ओके यू कॅन सी इयर दी ऑक्सिडेशन रिएक्शन ऑफ अल्किन्स इथे तुम्ही बघू शकता केमेनोफोरच्या प्रेझेन्समध्ये जर कन्सिडर केला आपण तर जो तुमचा डबल बॉन्ड आहे या दोन ॲडजेसन कार्बनच्या अॅक्रॉस त्याच्यामध्ये हा केमेनोफोरचं ऑक्सिडेशन झालेलं आपल्याला बघायला मिळेल कार्बनशी रिलेटेड आणि कार्बनमध्ये कार्बोनिल ग्रुप तिथं ॲड झालेला बघायला मिळतो आणि इथं फायनली मग तुम्हाला अल्किन जे आहे त्याचं कन्वर्जन ॲसिडमध्ये झालेलं बघायला मिळेल ओके बाय मध्ये मग इथं सीओ टू आणि एच टू ह्यासारखे बाय प्रोडक्ट तिथनं इलिमिनेट होतात त्याच पद्धतीनं दुसरं पण एक्झाम्पल दिलं तुम्हाला ते पण तुम्ही तिथं बघू शकता तर ह्या एकंदरीत नऊ टाईपच्या रिॲक्शन आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मध्ये बघितल्या त्याच्यापैकी बऱ्यापैकी ज्या रिॲक्शन आहेत त्या रिपीट तुम्हाला होणार आहेत नेक्स्ट इयरला त्यामुळे हे व्यवस्थित तुम्ही ह्याच इयरला बेसिकली प्रिपेअर करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट इयरला पटकन हे रिमाइंड होईल दी लास्ट पॉईंट रिगार्डिंग टू दी अल्किन्स इज द युजेस ऑफ अल्किन आपण अल्किन्स म्हणजे काय बघितलं त्यांचे फिजिकल प्रॉपर्टी बघितले त्यांचे केमिकल प्रॉपर्टी बघितल्या हाऊ दे गेट प्रिपेअर्ड हे पण बघितलं आता फायनल पॉईंट जो आहे याच्यामधला तो हे कुठं यूज केले जातात हे आपल्याला बघायचं आहे तर बघा अल्कीन जे आहे ते जनरली ॲज अ स्टार्टिंग मटेरियल म्हणून यांना वापरलं जातं फॉर दी प्रिपरेशन ऑफ अल्किल हलायड्स किंवा अल्कोहोल आपण बघितलं आहे अल्किल हलायड म्हणजे आर डॅश एक्स अशा टाईपचे जर कंपाऊंड प्रिपेअर करायचे असतील तर आपण इकडं कार्बन कार्बन डबल बॉन्ड घेतो प्रिपरेशन केमिकल प्रॉपर्टीमध्ये ही रिॲक्शन आपण बघितलेली आहे किंवा आता बघितलं आपण की अल्कील अल्कीन वापरून अल्कोहोल कसे प्रिपेअर केले जातात सेम वे आत्ता जस्ट झालेले रिॲक्शन तो एक आपण अल्कीनचा यूज सांगू शकतो किंवा जर आपल्याला अल्डीहायर किटोन्स ॲसिड जर तयार करायचे असतील तरीसुद्धा आपण आत्ता बघितलेली जी ऑक्सिडेशनची रिॲक्शन आहे अल्कीनची ती इथं कन्सिडर करू शकतो सेम वे इथिन आणि प्रोपीन जे आहेत ते पॉलिमरायझेशनच्या रिॲक्शन दाखवतात आणि त्यांचं पॉलिमरायझेशन करून आपण त्याच्यातनं पॉलिथिन पॉलिप्रोपिलिन आणि मोस्ट ऑफ दी कंपाऊंड जे आहे जे डे टू डे लाईफमध्ये आपण यूज करतो मग त्याच्यामध्ये बॅग्ज असतील टॉईज किंवा बॉटल्स यासारखे पॉलिमरिक कंपाऊंड प्रिपेअर करायचे असतील तर तिथंसुद्धा तुमच्या आलकीनचा यूज असलेला आपल्याला बघायला मिळतं नेक्स्ट वे आर्टिफिशियल वेनं जे फ्रूटचं रायपनिंग केलं जातं जे फळं वगैरे पिकवली जातात नॅचरली फळं पिकणं वेगळं आणि आर्टिफिशियल वेनं ती रायप करणं वेगळं मग ॲज अ रायपनिंग एजंट किंवा फ्रूट रायपनिंग एजंट म्हणून आल्किन्सला वापरलं जातं मग त्यातला असा कुठला अल्किन वापरला जातो तर पर्टिक्युलरली इथीन हा जो अल्किन आहे तो फ्रूटमध्ये रायपनिंगसाठी वापरला जातो सच्या जर मँगोज असतील तुमचे जर तुम्हाला पिकवायचे असतील ते तर अशा टाईपचे हे आल्किन्सचे युजेस आहेत असं आपण सांगू शकतो टू मार्क्सला तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो वॉट आर दी युजेस ऑफ अल्किन्स ओके स्टुडंट्स तर हा इथपर्यंतचा जो वाट आपण बघितला आहे अल्किन्समध्ये तर त्याच्यामध्ये अल्किनची डेफिनेशन जे जे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहेत हे ज्याच्यामध्ये मल्टिपल डबल बॉन्ड बघायला मिळतो मग तो डबल बॉन्ड एक वेळेला असेल दोन वेळेला असेल डिपेंड ओके okay? ह्यांना ओलेफिनिक कंपाऊंड म्हटलं जातं का ओलेफिन्स म्हणायचं असं ह्या क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्याचं रिझन वगैरे आपण बघितलेलं आहे नंतर आपण याच्यामध्ये आयसोमेरिझम बघितलं होतं ओके okay, सिस ट्रान्सफॉर्मशी रिलेटेड त्यातला आयसोमेरिझमवरती पण क्वेश्चन विचारला जाऊ जाऊ शकतो आल्कीन्सवरती ॲज अ जनरल फॉर्म्युला सी एन एच टू एन हे पण तुम्हाला वन सी क्यूच्या फॉर्ममध्ये विचारलं जाऊ शकतं प्रिपरेशनच्या मेथड ज्या आहेत आल्किनच्या त्यासुद्धा तुम्ही केअरफुली स्टडी करायच्या आहेत कारण प्रिपरेशन मेथडसुद्धा बऱ्यापैकी त्याच्या विचारलेल्या आहेत देन केमिकल रिॲक्शन्समध्ये दे। आपण त्याच्यामध्ये नऊ टाईपच्या रिॲक्शन बघितल्या त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट जर कन्सिडर केली तर जी ॲडिशन रिॲक्शन आहे मार्कोनिको रूल आणि अँटी मार्कोनिको रूल जो आहे तो महत्त्वाचा आहे याच्यामधला ओके okay? त्यामुळं तो जो पार्ट आहे तो सुद्धा व्यवस्थित बघायचा आहे तुम्ही कारण त्याच्यावरती मॅक्झिमम क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस असतात सिमिलरली आत्ता झालेलं जे आपलं हायड्रोपोरेशन असेल किंवा ओझोनॉयसिस ऑफ अल्किन्स ओझोनलायसिसमध्ये प्रिडिक्ट प्रोडक्ट अशा टाईपची पॉसिबिलिटी जास्त असते म्हणजे कसा क्वेश्चन विचारतात हे ते हे पण मी तुम्हाला सांगितले त्यामुळं केमिकल रिॲक्शनशी रिलेटेड तो पार्ट जो आहे जेवढ्या नऊ रिॲक्शन्स झालेले आहेत बऱ्यापैकी त्यातल्या पुढच्या वर्षी तुम्हाला लागणार आहेत त्यामुळे त्याही रिॲक्शन्स तुम्ही व्यवस्थित बघून ठेवायचे आहेत लास्ट जी आहे बेअर टेस्ट तीसुद्धा एम सी क्यूच्या फॉर्ममध्ये विचारली जाऊ शकते त्यामुळे तेही बघून ठेवा आणि युजेस आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दोन मार्कला त्याच्यावरती क्वेश्चन राहतो पॉलिमरायझेशन जे कन्सिडर केलं आपण तर त्याच्यामध्ये डेफिनेशनचा पार्ट वन मार्कची डेफिनेशन म्हणून डिफाईन पॉलिमर किंवा वॉट इज पॉलिमरायझेशन इन अल्किन असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो म्हणजे एकंदरीत जे आपण रिॲक्शन किंवा जेवढा पार्ट बघितला अल्किनचा ऑल दी पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट पण त्यामुळं हा व्यवस्थित तुम्ही बघायचा आहे मग नेक्स्ट जे आपलं लेक्चर असणार आहे त्याच्यामध्ये आपण पुढचा पार्ट बघायचा आहे अल्काइन्स जोसुद्धा तुम्हाला टेन्थला त्याचा रेफरन्स थोडाफार झालेला आहे ओके okay स्टुडंट्स बाय